कल्याणी बहुउद्देश महिला संस्थेच्या माध्यमातून तसेच माजी महापौर वैशालीताई बनकर यांच्या विशेष प्रयत्नातून हडपसर मधील महिलांना गोधडी शिवण्याचं प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे। यामध्ये 1,00,000 गोधडी शिवण्याचं टार्गेट महिलांना देण्यात येणार आहे आणि कल्याणी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोडक यांनी यावेळी सांगितलं। या गोधडी व्यवसायातून 1,00,000 रुपयांची उलाढाल होणार असल्याचंही वैशाली बनकर यांनी सांगितलंय। ज्या महिलांना आपल्या घरामध्ये जागा उपलब्ध नाही अशा महिलांना गोधडी शिवण्याचा सर्व कच्चा माल सावित्रीबाई फुले महिला भवन येथे जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून तयार झालेला मालही विक्रीसाठी देणार असल्याची माहिती वैशाली बनकर यांनी दिली आहे। सध्या महागाईने कंबरडे मोडला आहे, प्रपंचाला थोडाफार हातभार लागावा या दृष्टीने आम्ही काम करत असून महिलांनी ही गोधडी शिवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला असल्याचं वैशाली बनकर यांनी म्हटलंय। आपण हडपसर परिसरामध्ये महिलांना एक वेगळा उपक्रम राबवून देत आहे, जुनी आठवण करून देत आहे, आजीची आठवण गोधडी शिवली पाहिजे। गोधडीची आठवण आज आपल्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्राला नवी ओळख निर्माण होणार आहे। नक्की गोधडी शिवण्याचं प्रशिक्षण आपण का महिलांना देत आहे, आपल्याला असं का वाटलं? नमस्कार, खरं तर मी सुरुवातीलाच आपल्या कल्याणी बहुउद्देशीय संस्था नाशिक आमच्या सुनीताताई मोडक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन यासाठी करते, कारण करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक घरामधले जे पुरुष होते कोणाच्या कंपन्या बंद पडल्या, हातातलं काम त्यांचं गेलं आणि प्रत्येकाच्या समोर एक समस्या निर्माण झाली की आपल्यालाही उदरनिर्वाहासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यामुळे महिला त्या ठिकाणी पुढं आल्या। आणि खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस प्रत्येक महिलांना एकच हवं असतं की आम्हाला हाताला काहीतरी काही काम द्या, आणि त्या उद्देशानं ताईंचे माझे परिचय झाला। ताईंनी सांगितलं की नक्कीच मी तुमच्या महिलांसाठी काहीतरी उपक्रम त्या ठिकाणी चालू करून देते, आणि मायेची ऊब जे आजही त्या गोधडीच्या रूपानं आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते ती ऊब त्या गोधडीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे, आणि तीच ऊब आमच्या या महिलांना देण्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देणार आहोत। आज मला खात्री आहे की या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे, कारण त्याची माहिती सुनीता मॅडम सांगतीलच। परंतु हे ज्यावेळेस या संस्थेचं सभासद झाल्यानंतर फक्त गोधडीच नाही तर इथून पुढं अनेक त्यांना काम मिळणार आहे। इथून पुढच्या काळामध्ये कुठलीही महिला अशी रिकामी राहणार नाही, त्यांना काही ना काहीतरी काम त्या ठिकाणी सातत्यानं मिळणार आहे। आणि त्यामुळं मी आलेल्या सर्व महिला भगिनींचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते की त्यांना खरंच कुठंतरी काहीतरी करायचं आहे आपल्या संसारासाठी, उदरनिर्वाहासाठी, त्यामुळे त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांचंही मनापासून आज या ठिकाणी अभिनंदन करते। आज कल्याणी बहुउद्देशीय संस्थेचं टार्गेटच 1,00,000 आहे गोधड्यांचं, आणि ह्या गोधड्या आपल्या इथं जाणार नसून त्या दुबई अमेरिकेमध्ये जाणार आहेत, परंतु त्या तयार करण्याचं काम आमच्या ह्या महिला करणार आहेत, आणि त्यामुळं नक्कीच दोन्ही उद्देश आपले साध्य होणार आहेत। खूप खूप ताई तुमचं धन्यवाद। कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रोजगार निर्मिती अंतर्गत मायेचा ऊब हा जो प्रोजेक्ट आहे हा 16 वर्षापूर्वी आपण ओपन केला होता, म्हणजे माणुसकीची भिंत खरं तर हा प्रकल्प आहे, त्याच्या अंतर्गत हे छोटे छोटे प्रोजेक्ट आपण राबवतो। तर यामध्ये गोधडीचा प्रोजेक्ट आपण 16 ते 17 वर्ष राबवतो आहोत, पण अचानकपणे आपल्याकडे कोविड आलं आणि आपला तो प्रोजेक्ट थोडा बंद झाला होता। आता नवीन परत हा प्रोजेक्ट आपण उभा करतो आहोत। गेल्या 2 महिन्यापूर्वी याच्यावर चर्चा झाली, कंपनीची पटकन ऑर्डर आली, 1,00,000 गोधडे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये शिवून द्यायच्या आहे। मग ती गोधडी म्हणता येणार नाही तर ती छोटी दुलई आहे, त्याच्यामध्ये व्हाईट कपडा आहे वरतून अंतरलेला, मध्ये त्याचा प्रक्रिया केलेला कापूस आहे। महिलेला कुठलंही गोधडीमध्ये काय ते पुरण म्हणतात किंवा अस्तर म्हणतात ते अंथरायचं नाही आहे। पहिला जो थर आहे तो व्हाईट कापड आहे, मध्ये जे आहे प्रक्रिया केलेला कापूस आहे त्याची लेयर आहे त्या कापसाची, तो कुठेही गोळा होणार नाही आहे। आणि खालून मायेची ऊब म्हणजे मद्र्याचं कापड। 2 तारखेला आपण कालच्या दिवशी गांधी जयंती झाली आणि गांधीजींचं म्हणणं होतं की स्वदेशी वापरा, त्या हेतुकोनातून काल आपण 11,000 गोधड्या एकच टायमाला शिवण्याचं प्रशिक्षण सगळीकडे दिलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण पुढे व्हिडिओ पण त्यांना शेअर केलेला आहे। तर यामध्ये दुसरं जे कापड आहे ते आहे मद्रा कापड, हे सगळं महिलांना तयार करून कटिंग करून त्याची घडी करून त्याला गाठ मारून त्याच्यामध्ये दोरा आणि सुई हे ठेवून आणि पूर्ण एका याच्यामध्ये 2 गोधड्या देण्यात येणार आहे। आणि ती गोधडी शिवताना त्या महिलांना फक्त मोजून ज्या महिलांचं प्रशिक्षण आणि त्या ट्रेनिंग पूर्ण झाले त्या अवघे फक्त 20 मिनिटात गोधडी शिवतात। आणि ही गोधडीला फक्त ज्या नवीन महिला आहेत त्यांना 1/2 तास लागणार आहे। आम्ही यांना कुठेही आपण म्हणतो शिव ओलांडायची नाही तसं यांना घुमरा ओलांडायचा नाही आहे।
यांच्या दारामध्ये आमचे 15 दिवसाला 50 गोतड्या येणार स्टार्टिंगला, आम्ही त्या घेऊन जाणार आणि परत 50 गोतड्या देऊन जाणार. आमच्या गोतड्या जाणार आहे अहमदाबादला, तिथे फिनिशिंग होणार, पॅकेजिंग होणार आणि मग ते परदेशामध्ये जाणार, असं आम्ही ह्या वर्षाचं टार्गेट घेतले 5 लाख गोतड्यांचं. मग आता मला हडपसरच्या महिला किती त्यांना काम पाहिजे आहे ते काम आपण नक्कीच देऊया आणि त्यांना घरात बसून, कोणाच्या घरात मिस्टरांचा प्रॉब्लेम असतो, कोणाच्या घरात सासू सासरे असतात, छोटी मुलं असतात, मग तिचं काम करून ती सुद्धा स्वावलंबी झाली पाहिजे या हेतू कोणातून आपण मायेचा ऊब ही गोधडी पूर्ण केलेली आहे. सेकंड ऑप्शनला आपण मायेची ऊब झाली की यांनी हा प्रोजेक्ट पूर्ण केला की आपण टॉपचं काम 100 महिलांना, म्हणजे शिवण्याचं काम टॉप असतात आपले, ते आम्ही सगळं कटिंग करून, रेषा मारून सगळं करून आम्ही देणार आहोत. त्यांनी फक्त टॉप शिवून आम्हाला द्यायचे आहेत. निश्चितच आपण मायेची पुण्यात नाही, महाराष्ट्रात नव्हे तर परदेशामध्ये मायेची उभीची गोधडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज कडून या सर्व प्रकल्पाला, या व्यवसायाला आपल्या शुभेच्छा.